हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा कर अंकिता लोखंडे. सूर नवा ध्यास नवाचं तिसरं पर्व सुरू होत आहे आणि माझ्यासोबत सुपर कूल अँकर आहे. कशी आहेस? फर्स्ट क्लास, सुपर कूल. म्हणजे अर्थात तुझं दुसरं वर्ष आहे, काय फिलिंग? खूप मस्त वाटतंय. मी काय सांगू, पहिल्या आमच्या छोटे सूरवीरला असेल किंवा त्याच्या आधीच्याही सूर नवाच्या पर्वाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि तो वाढतच चाललाय. म्हणजे आता दिवसेंदिवस आम्हाला जाणवतंय की यंदाही ऑडिशन्स जेव्हा झाल्या, सिटी ऑडिशन्स, त्याला 10,000 लोक आले. हा खूप मोठा नंबर आहे. आणि गंमत अशी की फक्त महाराष्ट्रातनंच नाही तर भारतातल्या बाकीच्या भागांमध्येही लोक आले. सो जौनपूरवरनं वगैरे ऑडिशनसाठी जेव्हा लोक येतात तेव्हा असं वाटतं की यार आपला कार्यक्रम भाषेच्या पलीकडे गेला आणि खूप मोठी गोष्ट वाटते. खूप मस्त. मला स्पृहाबद्दल तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण डिजिटली खूप ऍक्टर ऍक्ट्रेसला फॉलो करतो पण स्पृहा तुझं काम नेगेटिव्ह, म्हणजे नेगेटिव्ह कमेंट्स कधीच नसतात. स्पृहाचं अँकरिंग इतकं म्हणजे सॉलिड आहे, इतकं मस्त आहे, तू सगळ्यांना सांभाळून घेते. आता ते लहान मुलांचं झालं, म्हणजे हर्षद पासून ते त्या लोकांपर्यंत हे कसं जमतं, म्हणजे इतकं छान बोलणं, त्यांना इतकं सांभाळून घेणं, असं सांगा अवघड आहे. थँक्यू पहिल्या सगळ्यात आधी यासाठी. पण जेन्युइनली मला असं वाटतं की त्या पर्वामध्ये तर मला खूप मजा यायची, कारण म्हणजे ऑब्व्हियसली मला लहान मुलं आवडतातच मनापासून, मला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो. सो तो काही इश्यू नव्हता माझ्यासाठी कधीच. मी खूप एन्जॉय केलं ते अख्खं पर्व आणि आताही ती मजा येतेच आहे, कारण आता तर 5 ते 55 का बचपन से बचपन इतका ह्यूज वयोगट आहे आणि मला मुळात गप्पा मारण्याची आवड आहे, त्यामुळे मला गप्पा मारायला आवडतातच. गंमत येते. मी कानसे नक्की झाली. मला चांगलं गाणं आता कळतं, मला ऐकताना कळतं की हे गाणं म्हणजे छान गाणं, हे म्हणजे तितकंसं चांगलं नाही झालं ते मला कळतं. पण गाणं हे फार लांब आहे. तू आता काही कंटेस्टंटला भेटलेस, कोण फेवरेट झालंय किंवा काय? आय थिंक इट्स टू अर्ली आणि मी म्हणणं की फेवरेट झालंय हे फारच पार्शलिटी केल्यासारखं होईल, कारण मी त्या सगळ्यांशी सारखंच, म्हणजे माझी अटॅचमेंट प्रत्येकाशी सारखीच आहे ऑनेस्टली. आणि आता खरं तर सुरुवात आहे, त्याच्यामुळे आता आमची मैत्री व्हायला लागली आहे हळूहळू. अँकर म्हटलं तर एकमेकांना सांभाळणं आलं, खूप छान बोलणं आलं, प्रेक्षकांशी कनेक्शन आलं, पण एका गोष्टीसाठी स्पृहा खूप जास्त फेमस आहे, म्हणजे ती म्हणजे स्टाईल. यावेळेस काय वेगळी स्टायलिंग, कोणत्या वेगळ्या साऱ्या बाब म्हणजे असं बघायला मिळणार? खरं तर गंमत अशी आहे की ती स्टाईल अशी काही ठरवून केलेली नाहीये. मी प्रयत्न असा करते की जसं मी नॉर्मल आता तुझ्याशी बोलते तसंच मी प्रेक्षकांशी बोलेन, तसंच मी स्पर्धकांशी सुद्धा बोलेन, तरच त्यातला मला वाटतं खरेपणा राहील. पण मला असं वाटतं की आमची जी टॅगलाईन आहे स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे, तर ती बोलताना मात्र एक डेफिनेटली हे, कारण ते कळलं पाहिजे की ते फक्त एकट्याचं स्वप्न नाही आहे तर स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे, अशी ती एक यंदा डेफिनेट लाईन. खूप मस्त. पुरा प्रमोशनच्या निमित्ताने पदार्थ गप्पा होतच राहते. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.